देवळाली कॅम्प येथील कंटोनमेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक 7 मधील शिंगवे बहुला आंबडवाडी चारणवाडी येथील गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रश्न व मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे या आणि इतर विषयांसाठी मागण्या मांडत माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. छावणी प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या ठोस आश्वासनानंतर मोजाड यांचे हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माझे सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू आणि ज्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या 2 दिवस मला मोलाचं सहकार्य केलं. कोणत्याही पक्षाचा मतभेद न दाखवता याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून या सर्वतोपरी लोकांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. यामध्ये आमचे माझे सर्व कॅन्टोनमेंट सर्व नगरसेवक सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी जवळजवळ 2-3 तास वेळ देऊन मला हे सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल, RPI असेल, आठवलेगड या सर्वांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता या आमच्या गावच्या प्रश्नाला एक सामाजिक बांधिलकी म्हणून अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून संबोधलं आणि मला जी काही 2 दिवसा म्हणजे प्रतिसाद दिला, साथ दिले, माझं मनोबल वाढवलं, त्यावेळी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. निश्चित तुमच्या सर्वांची साथ आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हे आमच्या गावचं प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतात आणि भूमिला कार्यकारी असते यांचे एकमेकाशी चर्चा झालेली आहेत आणि आत्ताच एकंदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून मला निश्चित विश्वास वाटतो की साहेबांमध्ये थोडाफार बदल झालेला आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये काम करण्यामध्ये एकंदर जी परिस्थिती त्यांनी आजमावली की हा प्रश्न किती जिव्हाळ्याचा आणि किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे या प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चित आपल्याला यश येईल. आणि हा जर प्रश्न सुटला तर आम्ही तुमच्या देवळी कॅम्पकरांचे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, सर्व राजकीय पक्षांचे जे काही आज माझ्या मितीस तुम्ही मला साथ दिली ते उपकार परत फेडण्याची मला कधी संधी मिळेल असं मला वाटत नाही, कारण तुम्ही मनापासून मला मदत केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. मोजाड यांनी सुरू केलेल्या उपोषणास विविध राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी जिल्हाधिकारी तसेच भूमापण कार्यालयाशी संपर्क साधून मोजाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी संयुक्त मीटिंग घेण्याचे सूचित केले. सध्या कोविड काळ चालू असल्याने लवकरच याबाबत आपण मीटिंग घेऊन या प्रश्नाला न्याय देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सदर बाब अजय कुमार यांनी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, भगवान कटारिया, तानाजी करंजकर यांच्याकडे स्पष्ट केली. मैंने कलेक्टर साहब से बात की है और वो इस बात के लिए एग्री किए हैं कि एक इसके लिए सेपरेट मीटिंग लेकर के इस इशू को जो बहुत लंबे समय से पेंडिंग है उसको रिजॉल्व करने के लिए कोशिश किया जाएगा. जो भी इशू है ठीक है, मतलब आपका उद्देश्य ये था कि सबका ध्यान आकर्षित करना इस इशू के लिए जो कि बहुत लंबे समय से चल रहा था और पेंडिंग है, तो उसको रिजॉल्व करने के लिए आपका ध्यान है. तो प्रशासन, कैंटोनमेंट प्रशासन और कलेक्टर साहब से जैसी मेरी चर्चा हुई है हम उसकी तरफ ध्यान देंगे और उसको कोशिश करेंगे कि जल्द से जल्द ये इशू रिजॉल्व हो जाए. इसलिए मैं आपसे आग्रह करता हूं कि मतलब प्रशासन ने, कैंटोनमेंट ने और कलेक्टर साहब को भी ध्यान में लाया गया है, तो ये इशू रिजॉल्व करने के लिए हम लोग जॉइंटली कोशिश करेंगे. इसलिए आपसे आग्रह कि ये आप ये अनशन ख़त्म करें ठीक है, और थोड़ा समय लग सकता है बट आपने जो कोशिश की है दैट हैज़ बीन रजिस्टर्ड ठीक है. इशू राइटिंग में क्या उम्मीद है? मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, अभियंता विलास पाटील यांच्या शिष्टमंडळाने मोजाड यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नाबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी मोजाड यांनी ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी सर्वांचेच प्रयत्न गरजेचे आहेत. तर सचिन ठाकरे यांनी बोर्डाच्या शेवटच्या सभेत कंटोनमेंट हद्दीतील सर्व शिवरस्ते व शिगवे बहुला येथील शासकीय जागेवरील घरांचे सर्वे करण्याबाबत विषय झालेला आहे, त्यानुसार आवश्यक ती फी बोर्डाने भरावी असे सूचित केले. याबाबतही कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर मोजाड यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते लिंबू पाणी देत उपोषण सोडण्यात आले. यावेळी माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे, भाजप मंडल अध्यक्ष कैलास गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख साहेबराव चौधरी, राजेंद्र जाधव, सोमनाथ खातले, चंद्रकांत गोडसे, राजभाऊ चौधरी, बाबूशेठ कृष्णानी, विजय कुकरेजा, तानाजी भोर, प्रमोद मोजाड, विलास धुर्जड, रवींद्र भदाणे, सुरेश कदम, जीवन गायकवाड, RD जाधव, सुनील गुप्ता, पंडित साळवे, सुभाष बोराडे, गौतम भालेराव, राजेश पवार,
लक्ष्मण मंजुळे, त्र्यंबक मोजाड, कार्तिक डांगे, रवींद्र गायकवाड, रंगनाथ मोजाड, मंगेश निसळ, सूरज भोर, रमेश मोजाड, विजय गायकवाड, अशोक गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष मेढे यांनी मोजाड यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.